धमाल मस्ती खेळण्या बागडण्याचा मनसोक्त आनंद देणारी लक्ष्मी ऍग्री टुरिझम हॉलिडे होम्स, फॅमिली पिकनिक पार्टी, पाण्यातील साईबाबा मंदिर, चायनीज झोपडी, पॅगोडा, चिल्ड्रन प्लेग्राउंड, कॉर्पोरेट मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, VIP सूट, पाण्यातील आयलँड, यासोबतच मनप्रसन्न करणारी बोटिंगची सुविधाही उपलब्ध. लक्ष्मी ऍग्री टुरिझम हॉलिडे होम्स 94-22-22-98-41 आणि 98-22-24-93-39. राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते लोहार युथ फाउंडेशन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सौ दीपाली विघवे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री शांताराम लोखंडे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष, शाखाप्रमुख बाळासाहेब सेलार, मुकुंदा सेलार सह मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः विश्वकर्मा प्रतिमा पूजन करण्यात आले. मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यकारिणी सदस्यांना यावेळी नियुक्त पत्रही प्रदान करण्यात आले. जो आपला काही हेतू आहे की लोहर समाजाला आपण जे काही युथची स्थापना केलेली आहे, स्थापना करण्यामागे आपला उद्देश फारच चांगला आहे. कारण सर्व आपल्या राहत्या तालुक्यामध्ये असेल, संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये असेल, युवकांनी काही जी चळवळ सुरू केलेली आहे आणि डॉक्टर सुजयच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली ही भूमिका आहे. म्हणजे पद्मसिंहच्या काळापासून आपण सर्वांनाच बरोबर घेऊन जात आहे आणि सर्व आपल्या बरोबरीने निश्चितच जे काही स्थान आहे त्याच्यामध्ये त्यांना काम करण्यास संधी मिळावी, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये अशा पद्धतीने आपल्या ह्या तालुक्यामध्ये काम चालू आहे. निश्चितच आमच्या महिला भगिनींची ही कमिटी त्यांनी केल्यामुळं महिलांचे जे प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, त्याच्या संदर्भात त्यांनी जर आम्हाला सांगितलं की आम्हाला हे करायचं ते करायचं, तर निश्चितच जनसेवा फाउंडेशन अंतर्गत आपल्या लोहर समाजाच्या आमच्या महिला भगिनी ज्या असतील त्यांनी बचत गट निर्माण करून बचत गटातून आपण एखादा व्यवसाय जर सुरू केला तर निश्चितच त्याच्यातून आपल्याला चांगली उभारी येईल. कारण बचत गट म्हटलं की 10 महिला एकत्र येऊन त्यांचे विचारविनिमय होतात आणि ह्या विचारविनिमयामधूनच आपली ही प्रगती होत असते. म्हणून अशा पद्धतीने युवकांनी सुद्धा शिक्षण असेल, आरोग्य असेल, कोणतेही प्रश्न असतील तर निश्चितच डॉक्टर सुजयजी आणि आमची सर्वांचं सहकार्य आपल्याला राहील. चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं तर निश्चितच आपण कुठेही मागे राहणार नाही. म्हणून आपल्या या सर्व संघटनेला मी मनापासून शुभेच्छा देते आणि महिलांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून आपल्याला जे काही आपल्या मागण्या असतील ते सोडवण्यासाठी निश्चितच मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. कार्यक्रमास लोहार युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख व सदस्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजन प्लस न्यूजसाठी जितू लोंढे, राहता.